जसा या व्हिडिओमध्ये एक गोष्ट विचारतो की तुमच्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफरची नक्की गरज आहे का आणि ती कशासाठी नमस्कार मी कल्याणी साखळुणकर ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आरोग्यदायी भरभराटीची जाऊ ही मनोकामना स्टुडिओ नाईन तर्फे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा हॅपी दिवाळी नमस्कार डोंबिवलीच्या स्टुडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रम करत असतो मग ती मुंजा असेल बारसा असेल वाढदिवस असतील ॲनिव्हर्सरी असतील सेवानिवृत्तीचे कार्यक्रम असतील लग्न कार्य असेल हे सगळे कार्यक्रम अधिक अधिक छान व्हावा त्याचा आनंद आपल्याला घेतावा याच्यासाठी आपण अनेक अनेक अरेंजमेंट करत असतो मग मेहंदी असेल मेकअप असेल कपडे खरेदी असेल डेकोरेशन असेल जेवणाची व्यवस्था असेल फोटोग्राफी असेल अशा अनेक अरेंजमेंट करतो मग समजा आता जवळ आला की आपण छान छान कपडे खरेदी करतो किंवा एखाद्या डिझायनरला ते काम देत असतो ज्यातून आपल्याला अनेक अनेक अलग अलग डिझाईनचे कपडे आपल्याला आपल्या कार्यक्रमात घालता यावेत किंवा ते सुंदर दिसावेत आपण रुबाबदार दिसावे याचा प्रयत्न आपण करत असतो मग काय करतो आपण एकतर एखाद्या डिझायनरला ते कपडे डिझाईन करायला सांगतो किंवा बाजारामध्ये जाऊन रेडी डिझाईन असलेले कपडे आपण खरेदी करतो आपण आणि ते आपल्या कार्यक्रमावर वेअर करतो म्हणजे आपण छान आणि रुबाबदार सुंदर दिसतो मग आपण बरे किंवा छान दिसत असतो ऑलरेडी सुंदर दिसत असतो पण ते अधिक छान किंवा सुंदर दिसावे याच्यासाठी आपण मेहंदी किंवा मेकअपचा आपण वापर करतो एक मेकअप आर्टिस्टला आपण हायर करतो आणि आपण आपण आपल्या कार्यक्रमाच्या दिवशी मेकअप करायला त्याला संधी देतो ते त्याचं काम चोखपणे करत असतो आणि प आपल्या कार्यक्रमा पण फार रुबाबदार किंवा सुंदर दिसतो अधिक सुंदर दिसतो मग हा कार्यक्रम जिकडं घडतो जिकडं हा कार्यक्रम पूर्ण सुरू असतो तिथे आपण एक डेकोरेशनची व्यवस्था करतो मग तो फुलांचं डेकोरेशन असेल कपड्याचं डेकोरेशन असेल लाइटिंगचं डेकोरेशन असेल किंवा इतर काही अरेंजमेंट प्रॉप्स पिलर्स असतील किंवा एखादा बॅकड्रॉप असेल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करत असतो मग तो डेकोरेशनाला काय करतो का गेटपासून म्हणजे जिथून एंट्री होत असते पाहुण्यांची तिथून ते जिथे आपला कार्यक्रम होणार असतो विधी होणार असते तिकडचा बॅकड्रॉप किंवा आपला बंगलो असेल बिल्डिंग असेल किंवा एखादा हॉल असेल तिकडची सजावट ही सर्व व्यवस्था तो अगदी छानपणे छानपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो किंवा हे सगळं करत असताना तो आपल्या अगोदरचे अनुभव आपल्यासोबत शेअर करतो की कर तुमचा कार्यक्रम असा असेल समजा वाढदिवस असेल तर मग तो वाढदिवसाप्रमाणे डेकोरेशन करतो लग्न असेल तर लग्नाप्रमाणे डेकोरेशन करतो किंवा एखाद्या नवीन आयडिया आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला आवडली किंवा आपल्याला बजेटमध्ये परवडत असेल किंवा आपण आपले आयडियाज त्याला सांगत असतो का याप्रमाणे मग आम्हाला अपेक्षित आहे मग तुम्ही असं केलं तर असं होऊ शकतं किंवा तुम्ही असं करू शकता का मग ते आम्हाला कितीमध्ये त्याचा खर्च येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यासोबत टेक करतो आणि मग त्याच्या कामाचा मोबदला त्याला दिला किंवा त्याचं त्याला कामाची संधी देतो आणि मग तो त्याप्रमाणे आपले आपल्या गोष्टी तिथे डेकोरेशनमध्ये करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यानी कार्यक्रम आपला फार सुंदर होतो मग आपला कार्यक्रम जेव्हा असतो ना तर आपण एकटाच कधी कार्यक्रम सादर नाही करत किंवा आपण एकटाच कार्यक्रम हे नाही करत तर मग आप त्यामध्ये आपले नातेवाईक आपले पाहुणे किंवा आपले मित्रमंडळी यांना आपण आमंत्रित करत असतो मग ते जेव्हा त्या कार्यक्रम येतात ना त्या कार्यक्रमाला एक वेगळी रंगत तयार होते मग ते आल्यानंतर ती जेवणाची व्यवस्था ते घरी जेवण येतील का नाही तर आपली जबाबदारी असती असते किंवा आपल्याला एक आनंद भेटतो का ते आपल्या कार्यक्रमात जर सहभागी होतात तर त्यांच्या जेवणाची किंवा नाश्त्याची किंवा त्यांच्या ड्रिंकची व्यवस्था आपण तिथे करत असतो किंवा पाण्याची व्यवस्था करत असतो आता ती अधिक छान व्हावी आपण केलेलं जेवण त्यांना आवडावं ते, आवडा ते चविष्ट व्हावं कारण जेवाला देणंसुद्धा एक पुण्य आहे अन्नदान हे फार पुण्याचं काम आहे तर त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था करत असतो मग आपण ती स्वतः करतो का आपण जर असं करायला गेलो तर आपला वेळ जाईल किंवा आपल्याला आपल्या आपल्याच कार्यक्रमात आपल्याला एन्जॉय करता येणार नाही मग आपण काय करतो एखाद्या चांगल्या कॅटरिंग कंपनी असते किंवा जे छान जेवण बनवतात अशा लोकांना आपण ते जेवणाचं काम देत असतो तो काय करतो का ही सगळी व्यवस्था पाहतो जेवणाची मग त्यात जेवण अगदी चविस्त व्हावं याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला ते सांगतो ते आपण उपलब्ध करतो आणि त्यातून एक छानपैकी सुंदर जेवणाचा मेनू तो तयार करतो कारण आपल्याला अपेक्षा असते आप की आपल्याकडे आलेला पाहुणा हा संतुष्ट जेवण करूनच त्याच्या घरी गेला पाहिजे आपण तसं त्याला विचारतो जेवण आवडलं का तो, तो सांगतो हो जा जेवण फार छान झालं होतं छान चव होती किंवा अलग अलग मेनू आपण तिथंशी त्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो अशा सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्था आपण पाहत असतो त्याच्यानंतर मग समजा नवीन काही आणखी आयडियाज आपल्याला हव्यात का काही इव्हेंट क्रिएट करायचं काय एंट्री छान असावी का मग तिथं काही फटाके असावेत किंवा स्मोक असावा किंवा लाईट व्यवस्था असावी किंवा काही तिथंशी एखादा इव्हेंट क्रिएट व्हावं म्हणजे एंट्री स्पेशल असावी त्यासाठी काही आर्टिस्ट हवेत का किंवा वाढदिवस असेल तर मग जादूगार हवा का, का किंवा इतर काही कॉमेडियन हवेत का अशी सगळी व्यवस्था आपण त्या कार्यक्रमामध्ये आपल्या पाहुण्यांची करमणूक व्हावी किंवा त्यांना काहीतरी वेगळं वाटावं वे, याच्यासाठी हा प्रयत्न करत असतो हे सगळं केल्याने होतं काय माहिती आहे का त्या कार्यक्रमाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होतं म्हणजे ते छान दिसतं आता हे छान ही सगळी वे आपण व्यवस्था करतो ना त्यावेळी काय होतं माहिती आहे का ह्या गोष्टी आपण लाईव्ह पाहत असतो किंवा काही गोष्टी आपल्याकडनं पाहायच्या राहून जातात समजा आता लग्न असेल मुलीचं लग्न आहे आणि मुलीचं लग्न जेव्हा होतं त्यावेळी बऱ्याच गोष्टी तिच्या वडिलांना पाहता येत नाहीत लाईव्ह हे आपण पुढे चर्चेमध्ये बोलणार आहोतच पण एक साधं उदाहरण तुम्हाला देतो समजा मुलगी असते स्वतः जिचं लग्न आहे आणि तिला नवऱ्याची एंट्री कधीच पाहायला भेटत नाही बऱ्याच लग्नांच्यामध्ये कारण ती तिथं ती मेकअप करत असते किंवा तिथे तिला तिथं जाण्याची परमिशन नसते मग नवरा मुलगा एंट्री करतो हा झालेला पूर्ण कार्यक्रम हा तिला स्वतःच्या डोळ्याने पाहता येत नाही मग तिला पाहता येत नाही म्हणजे तशी व्यवस्था होऊ शकते का होऊ शकते त्याच्यासाठी आपण एक फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर अरेंज करत असतो सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या त्या शेवटपर्यंत हा फोटोग्राफर का किंवा हा व्हिडिओग्राफर त्याचं काम चोखपणे बजावत असतो त्या मेमरीज तो कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला त्या पाहता याव्यात यासाठी तो प्रयत्न करत असतो हे त्याचं काम तो कसं करतो कधी तुमचं लक्ष असेल त्याच्याकडे तर तुमच्या लक्षात येतही असेल आलंय असेल पण याच्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण फोटो बाजार दोन हजार बावीस हा यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे ज्याच्यामध्ये काय असेल जर तुम्ही पार्टी असाल म्हणजे तुम्ही जर फोटोग्राफरला तुमच्या कार्यक्रमामध्ये बोलवत असाल तुम्ही त्याला एक पेमेंट करता सगळ्यात पहिले तुम्ही केलेलं पेमेंटच्या मोबाईलला तो तुमच्यासाठी काम करत असतो ते काम एका पर्टिक्युलर वस्तूप्रमाणे मोजता येऊ शकत नाही म्हणजे समजा आपण एखादा टी व्ही घेतो किंवा एखादा कपडे खरेदी करतो किंवा एखादी वस्तू खरेदी करतो तर ती पर्टिक्युलर तिचं मॉडेल असतं त्या मॉडेलची किंमत असते ती सगळीकडे सारखी असते पण फोटोग्राफरचं कसं असतं माहिती आहे का तो कमी जास्त किंमत चार्ज करत असतो कमी जास्त क्रिएटिवली तो काम करत असतो त्यामुळे त्याची फिक्स किंमत नाही ठरू शकत मग आपल्या कानावर कधीतरी येतं का यार मी ते पन्नास हजार चार्ज एखाद्या फोटोग्राफरला दिलाय आणि मग यार दुसरीकडे नवरीवाल्यानंतर कमी दिलाय नवरीवाल्यांनी जास्त दिलं आहे किंवा नवरीवाल्यांनी जास्त दिल्यानंतर अशा गोष्टी आपल्या कानावर हो येतात आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण व्हायला सुरुवात होते किंवा तुम्ही स्वतः कन्फ्यूज असता का मी याला बोलावलं तर खरी मग याच्याकडनं नक्की काम काय करून घ्यायचं आहे हे अशा अनेक शंका ह्या पार्टीच्या मनामधल्या असतात त्याच्या अपोजिट फोटोग्राफर असाल तुम्ही किंवा व्हिडिओग्राफर असाल तर नक्की मी जे पैसे घेतले त्याच्यात नक्की पार्टीला काय दिल्यानंतर ती खुश होणार आहे माझं काम वाढणार आहे किंवा एवढंच दिलं तरी त्याला पुरेसा आहे किंवा आणखी दिलं तरी त्याला ते कमी पडणार आहे या सगळ्या शंका त्या फोटोग्राफरच्या किंवा व्हिडिओग्राफरच्या मनात आहेत अशा दुहेरी सांगड घालणारा चॅनल आहे हा तुमचा अनुभव लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी हा व्यासपीठ मी तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही तुमचा अनुभव एकतर कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता किंवा नाईन डबल टू झिरो नाईन वन फोर टू वन फाय या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेजनी तुमचा अनुभव शेअर करू शकता किंवा तुम्ही डोंबिवलीच्या स्टुडिओलाईनमध्ये येऊन व्हिडिओच्या माध्यमातून आपला अनुभव शेअर करू शकता जो मी प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही त्याला सपोर्ट करायचा आहे आणखी एक गोष्ट ती म्हणजे की पुढच्या प्रत्येक व्हिडिओला तुमच्या अनुभवाची गरज आहे तुमच्या विचारांची गरज आहे तर त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला मी विचारणार आहे जसा या व्हिडिओमध्ये एक गोष्ट विचारतो की तुमच्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफरची नक्की गरज आहे का आणि ती कशासाठी या प्रश्नाचं किंवा या माझ्या विचारलेल्या गोष्टीचं तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या नाईन डबल टू झिरो नाईन वन फोर टू वन फाय या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे का आपल्या कार्यक्रमामध्ये नक्की फोटोग्राफरची गरज आहे का आणि जर असेल तर ती कशासाठी आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही याची लिंक आपल्या मित्र नातेवाईक किंवा इतर सगळ्यांना शेअर करायचे आहे आणि बाजार दोन हजार बावीस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद